हॅलो स्टुडंट्स तिजारे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्लास नाईनचा चॅप्टर नंबर सेवन एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम द नायट्रोजन सायकल हा पार्ट आपण इथे या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत यामध्ये बघा सगळ्यात पहिला एक क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला वॉट इज मीन बाय द नायट्रोजन फिक्सेशन तर याच्या डिटेलमध्ये आपण नंतर बोलणारच आहोत या व्हिडिओच्या शेवटी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे बघा नायट्रोजन फॉर्म्स सेव्हन्टी एट पर्सेंट दॅट इज द मॅक्सिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फियर इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल इन अ नेचर म्हणजे बघा पूर्ण ॲटमॉस्फियरमध्ये सेवंटी एट पर्सेंट नायट्रोजन गॅस आपल्याला आहे म्हणते आपल्याकडे द सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन गॅस इन द फॉर्म ऑफ अ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू द विरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन द नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन सायकल म्हणजे परत तेच की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या सगळ्यांकडे म्हणजे आपल्या इकोसिस्टीममध्ये ज्यातून जे काय ट्रान्सफर होत राहते एका ट्रॉफिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलमध्ये तर त्यालाच आपण नायट्रोजन सायकल असं म्हटलेलं आहे ओके पुढे बघूया आपण नेक्स्ट पेजवर ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लाई ॲसिड तर या नायट्रोजन सायकलमध्ये सगळेच ऑर्गॅनिझम जे आहे ते पार्टिसिपेट आहेत म्हणतात त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं काम करतात की प्रोटीन आणि न्यूक्ली ॲसिडमध्ये यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं असते आता प्रोटीन आणि न्यूक्लीई ॲसिडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम का बरं आहे कारण प्रोटीन आणि न्यूक्लिय ॲसिडच्या बेसिसवरच आपण किंवा कुठलंही ॲनिमल हे स्वतःचं जे एनर्जी आहे ती तयार करू शकते जसं आपण जेवल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी तयार होते तर ती तयार करण्यासाठी जी प्रोसेस लागते त्या प्रोसेसमध्ये याचा खूप महत्त्वाचा भाग असतो इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ द अदर एलिमेंट म्हणजे काय म्हणाय की हा जो गॅस आहे हा इनॲक्टिव्ह आहे म्हणजे लवकर दुसऱ्या कुठल्याही गॅससोबत किंवा कुठल्याही कंपोनंटसोबत एलिमेंटसोबत तो कंबाईन होत नाही लवकर मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फ्रॉम द ऑफ अन नायट्रोजन तर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स असे आहेतच म्हणतात की जे अजिबातच नायट्रोजनशिवाय राहू शकत नाही त्यानंतर काही खाली चार इम्पॉर्टंट प्रोसेस दिले आहेत यातली पहिली प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशन ओके नायट्रोजन फिक्सेशन आता हे काय असते नेमकं तर आपल्याला पहिला नंबरचा क्वेश्चन होतं त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जाईल की नायट्रोजन फिक्सेशन काय असतं कन्व्हर्शन ऑफ द नायट्रोजन इन्टू द नायट्रेट्स अँड नाईट थ्रू द ॲटमॉस्फिअरिक इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस तर आपल्या ज्या काय इंडस्ट्रीयल प्रोसेस आहेत म्हणजे त्यातनं धूर निघतो काही के, केमिकल्स निघतात त्यानंतर जे काय बायोलॉजिकल प्रोसेस आहे कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं की आणि त्यापासून जे काय जमिनीमध्ये जे काय चेंजेस होतात सॉईल क्वालिटीमध्ये जे काय चेंजेस होतात तर ह्या सगळ्या गोष्टींमधून प्रोसेस होते कोणतली प्रोसेस होते तर कन्वर्जन होते कशाचं कन्वर्जन नायट्रोजनचं कन्व्हर्जन होते नायट्रीटमध्ये आणि नायट्रिट नायट्रेटचं कन्वर्जन होते नायट्रिट्समध्ये ओके तर याला म्हणतो आपण नायट्रोजन फिक्सेशन त्यानंतर सेकंड नंबरची प्रोसेस आहे अमोनिफिकेशन अमोनिफिकेशनमध्ये काय होतं की रिलीज ऑफ अमोनिया थ्रू द डिकंपोजिशन ऑफ अ डेड बॉडीज अँड एक्स्ट्रेटरी वेस्ट ऑफ अ ऑर्गॅनिझम म्हणजे कुठलाही एखादा जर प्राणी मिलेला असेल त्याचं जे डिकम्पोजिशन होतं तेव्हा तिथे अमोनिफिकेशन होतं त्यानंतर आहे थर्ड पॉइंट नायट्रिफिकेशन कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू द नायट्रीट अँड देन नायट्रेट म्हणजे काय की अमोनियाचं पहिले नायट्रीटमध्ये आणि त्यानंतर नायट्रेटमध्ये जे कन्व्हर्जन होतं त्या प्रोसेसला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन आणि त्यानंतर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे डीनायट्रिफिकेशन त्यामध्ये काय होतं की कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू द गॅसियस कंपाऊंड म्हणजे नायट्रोजनचे जे जे कंपाऊंड्स आहे ते गॅसियस कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होऊन जातात त्याला आपण म्हणतो डिनायट्रिफिकेशन तर हा झाला इथे पार्ट नायट्रोजन सायकलचा सा। त्यानंतर तुम्हाला काही या व्यतिरिक्त व्हिडिओज लागत असतील तर मला तसं कमेंटमध्ये लिहा आणि तिजारे क्लासेस हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू